वाशिम जिल्ह्यातल्या मंगरुळपीर येथील जिल्हा परिषद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये वर्ग 5 ते वर्ग 12 पर्यंत मराठी आणि इंग्रजी विद्यालयात 25 शिक्षकांचे पद रिक्त असल्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. युवा सेनेच्या वतीनं आणि पालकासह आम्ही प्रशासनाला 8 दिवसाचा अल्टिमेटम दिला होता. 3/7 आम्ही जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन दिलं, त्यांना विनंती केली की मॅडम 24 शिक्षक कमी आहे, आम्हाला कमीत कमी 15-1 शिक्षक तरी द्या. मला जिल्हा परिषद प्रशासनाला विचारायचं की इथं शिक्षक का नाही आणि शिक्षक का नाही तर याचा प्रस्ताव वर पाठवलेला आहे का? जर प्रस्ताव वर पाठवलेला आहे त्याचा रिप्लाय का आलेला आहे ते आम्हाला आताचा आता यांनी कळवावं, नाहीतर याच्यापेक्षाही आम्ही पुढे तीव्र आंदोलन करू. सुनील दीक्षित, मी जिल्हा परिषद उच्च माध्यमिक विद्यालय या शाळेमध्ये शिकते आणि इथे शिक्षकांची खूप कमी आहे. आम्हाला लवकरात लवकर शिक्षक द्यावे. यावेळेस आमची 10th आहे. आम्हाला सायन्स, बायोलॉजी, फिजिक्स, केमिस्ट्री याला शिक्षक लोक नाही आहेत. आमच्या भविष्याचा विचार करा आणि आम्हाला लवकरात लवकर शासनाने शिक्षक लोक द्यावे हीच विनंती. जर या शाळेमध्ये शिक्षक नाही आले तर आम्ही पालक व विद्यार्थ्यांच्या वतीने आम्ही या छत्रपती शिवाजी महाराज चौकात खूप मोठं आंदोलन करू पालकाच्या वतीने. येथे जिल्हा परिषदच्या शाळेत शिक्षक नाही हे लाजिरवाणी गोष्ट आहे. शासनानं फक्त आमदार विकत न घेता शिक्षकही ड्युटीवर लावावे आणि गोरगरीब कष्टकरींचे जे मुलं शाळेत शिकतात जिल्हा परिषदच्या तिथे शिक्षक द्यावे एवढी आम्ही युवा सेनेच्या वतीने एक आता शांततेच्या मार्गाने आंदोलन केलेलं आहे. पुढचं आंदोलन हा शांततेत नसणार याची पश्चिम जिल्हा परिषदेत ज्यांच्या स्वतःच्या प्रायव्हेट शाळा आहेत असे जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांच्या शाळा सुरू राहण्यासाठी भव्य दिव्य प्रमाणात फी वसूल करण्यासाठी गोर गरिबांच्या जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्याचा हा एक डाव आहे. म्हणून जिल्हा परिषद प्रशासन मंगरुळपीर येथील जिल्हा परिषद शाळेला 24 शिक्षक कमी असताना शिक्षक इथे देत नाही. त्याचं कारण हे आहे की इथलचे ॲडमिशन कमी झालं पाहिजे, भरघोस फ्री त्या विद्यार्थ्यांच्या पालकाकडून घेऊन त्यांच्या शाळा चालल्या पाहिजे, हा त्याचा मागचा घाट आहे. म्हणून इथे शिक्षक पाठवत नाही, याच्यात गरीब विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे. मी चंद्रकांत ठाकरे जिल्हा परिषद अध्यक्ष यांचा जाहीर निषेध करतो. हे सर्व घाट ही शाळा बंद पाडण्यासाठी यांचं चालू आहे आणि जेव्हापासून शिक्षण सभापती पद मंगरुळपीरला आलं त्यापासून हे सर्व या शाळेचं वाटोळं करण्याच्या मागे या संस्थेचे अध्यक्ष आहेत आणि ते आज जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत. त्यांच्याकडे भरपूर झालेलं आहे. त्यांनी विकासाकडे जसं लक्ष देते तसं सांगतात, त्याप्रमाणे आपण ज्या शाळेत शिकलो, स्वतः जिल्हा परिषद अध्यक्ष ज्या शाळेत शिकले त्या शाळेसाठी हेड मास्तर नाहीत, इथे शिक्षक नाहीत, याच्यासाठी आपल्याला आंदोलन करावं लागते. ही फार मोठी खेदाची गोष्ट आहे. मंगरुळपीर येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये तालुक्यातील ग्रामीण भागातील गोरगरीब कुटुंबातील शेकडो विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येत असतात. मंगरुळपीर येथील जिल्हा परिषद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय हे विदर्भातील एकमेव असे विद्यालय आहे जिथे जिल्हा परिषदेला 12वी विज्ञान शाखेपर्यंत शिक्षण घेता येते. तर येथे जवळपास 1400 आसपास विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र शासनाच्या गलथान कारभारामुळे आणि शिक्षक नसल्यामुळे अनेक बालकांनी आपल्या पाल्यांचे नाव जिल्हा परिषद विद्यालयातून काढून खाजगी संस्थांमध्ये दाखल केली आहे. वर्ग 5 ते 12 पर्यंत 44 शिक्षकांची नियुक्ती असताना केवळ आणि केवळ 19 शिक्षक येथे नियुक्तीस आहेत. महत्त्वाचे म्हणजे गणित आणि विज्ञान आणि इंग्रजी या विषयाला 9वी आणि 10वीच्या वर्गाला एकही शिक्षक नाही. रिक्त पदे असलेल्या सर्व शिक्षकांची नियुक्ती तात्काळ करण्यात यावी अशी मागणी युवा सेनेच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद वाशिम यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. प्रतिनिधी अमोल रघुवंशी, समाजशील न्यूज, मंगरुळपीर, वाशिम.